नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो विधान परिषदेची निवडणूक पार पडली आणि त्यानंतर शिवसेनेला जी गळती लागलेली आहे ती थांबण्याचं नाव घेत नाही आहे सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार जेव्हा बाहेर पडले तेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडाली होती आणि सुरुवातीला त्यांच्यासोबत अकरा बारा आमदार असावेत अशी चर्चा होती पण आता आपण पाहतोय की ती आमदारांची संख्या ही चाळीसपर्यंत पोचलेली आहे इतर सुद्धा अनेक लोक जे आहेत ते सोबत आहेतच इतर छोट्या छोट्या पक्षांचे लोक आहेत अपक्ष आमदार जे आहेत ते सुद्धा सोबत आहेत पण केवळ आमदारांपुरतंच हे मर्यादित राहिलं नाही ही गळती जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली एका ठिकाणी ठिगळ लावावं तर दुसऱ्या ठिकाणी छिद्र पडते आणि त्याच्यातून पुन्हा मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते शिवसेनेतून बाहेर पडत आहेत असं चित्र आपल्याला रोजच्या रोज पाहायला मिळते काही ठिकाणी युवा सेनेचे नेते पदाधिकारी बाहेर पडत आहेत काही ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते एकनाथ शिंदेना समर्थन देताना दिसत आहेत त्यानंतर माझीसुद्धा जे कोणी त्यांचे पदाधिकारी आहेत ते देखील आता शिवसेनेत राहू इच्छित नाहीत ते सुद्धा बाहेर पडण्यासाठी तयार आहेत ते भलेही त्यांचे ने नेते म्हणून या आत्तापर्यंत त्यांनी काम केलेलं असेल पण ते सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडण्यास इच्छुक आहेत किंवा बाहेर पडलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीत आता खासदारसुद्धा हळूहळू शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत असं दिसून येते म्हणजे अशा बातम्या ज्या येऊ लागलेल्या आहेत की लोकसभेमधले जे खासदार आहेत शिवसेनेचे त्या खासदारांचा जो गट आहे त्याचे नेते म्हणून राहुल शेवाळ्यांकडे जबाबदारी सोपवली जाईल असं म्हटलं जाते भावना गवळी यांच्याकडे प्रतोत्पद जे आहे ते सोपवण्यात आलेलं आहे जे शिवसेनेने राजन विचार यांच्याकडे दिलं होतं आणि भावना गवळी यांना त्या पदावरून हटवलं होतं पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले जे खासदार आहेत किंवा एकनाथ शिंदे यांचा जो सगळ्या लोकांचा शिवसेनेचा जो एक गट आहे त्यांनी मात्र भावना गवळी यांच्याकडेच प्रतोत्पद जे ते कायम ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आता खासदारसुद्धा एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या ध्वजाखाली किंवा त्यांच्याबरोबर त्यांचं नेतृत्व मान्य करत चाललेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळते जवळपास चौदा पंधरा खासदार जे आहेत शिवसेनेचे हे त्या तयारीत आहेत आणि याची चुणूक आपल्याला राष्ट्रपतीपदाची जी निवडणूक आहे त्या संदर्भात ज्या ज्यावेळेला चर्चा सुरू झाली होती त्यावेळेला ही चुणूक दिसून आली राष्ट्रपतीपदासाठी एन डी एने म्हणजेच भाजपच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांना जेव्हा उमेदवारी दिली त्यावेळेला त्यांना पाठिंबा देण्याची तयारी शिवसेनेच्या खासदारांनी दाखवली होती आणि ती तयारी दाखवतानाच खासदारांनी असं पत्र उद्धव ठाकरेंना पण लिहिलं की शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा द्यावा कारण आपण यापूर्वी अशा प्रकारे प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे भलेही त्या एन डी एच्या उमेदवार नव्हत्या पण तरी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे तसंच मुर्मू यांना आता आपण पाठिंबा द्यावा अशी मागणी खासदारांनी केली होती राहुल शेवाळेच पाय अग्रस्थानी त्याच्यामध्ये होते त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि त्यानंतर इतर खासदारांनी स्वतः मागणी केली आणि त्या पद्धतीने ती मागणी पूर्ण झाली आणि उद्धव ठाकरे यांना ती मागणी मान्य करावी लागली कारण ती जर मागणी मान्य केली नसती तर खासदार हे त्याच वेळेला वेगळे झाले असते पण अर्थात ते केवळ तेवढ्यापुरतंच बंड जे ते शमलेलं नाही आत्ता हे खासदार जे ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे एकीकडे आमदार मोठ्या संख्येने गेलेले आहेत एका ठिकाणी खासदार जे आहेत ते सुद्धा बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत आणि इतर सुद्धा वेगवेगळे पदाधिकारी जे आहेत त्यांनीसुद्धा राजीनामे दिले आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या ध्वजाखाली येण्यासाठी तयार झालेले आहेत असं चित्र आता सध्या पाहायला मिळते त्यामुळे नेमकी आता शिवसेनेची स्थिती जी आहे ती एखादी बोट जशी फुटल्यानंतर त्याच्यामधले लोक जे आहेत ते सैरावैरा बाहेर पडायला लागतात स्वतःचं स्वार्थ साधतात तशा पद्धतीने या सगळ्या शिवसेनेतले लोक जे आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं जवळपास नेतृत्व मान्य केल्याप्रमाणे ते तिकडे गेलेले आहेत त्यांना ही जी शिवसेनेची बोट जी आहे त्याला पडलेली जी छिद्र आहेत त्यातून आता हे सगळे हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होते आणि एक प्रकारे शिंदे यांचा हा जो गट आहे किंवा शिंदे यांचं नेतृत्व जे आहे ते त्यांना मान्य आहे असं आपल्याला पाहायला मिळते जरी संजय राऊत असोत किंवा जे कोणी उरलेले खासदार आहेत विनायक राऊत असतील किंवा अरविंद सावंत असतील हे वारंवार म्हणत असले की हे सगळे गद्दार आहेत किंवा हे सगळे शिवसेनेतून पळून गेलेले आहेत त्यांना तिकडे मंत्रिपद हवी आहेत किंवा त्यांच्यावर ईडीची कारवाई होणार आहे सी बी आयची कारवाई होणार आहे आणि त्या दबावातून त्यांनी सगळा निर्णय घेतलाय हे भलेही म्हटलं जात असेल पण ते तसं वर्करणी जरी म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात तसं आहे असं तस वाटत नाही त्याचं कारण चाळीसच्या चाळीस आमदार ईडीची कारवाई होते म्हणून बाहेर पडू शकत नाहीत किंवा चौदा पंधरा खासदार जे ते एकाच वेळेला ईडीची कारवाई किंवा सी बी आयची कारवाई होते म्हणून बाहेर पडू शकत नाहीत तर कुठेतरी त्यांना नेतृत्वाबद्दल काहीतरी तक्रारी आहेत काही शंका आहेत काही समस्या आहेत आणि त्या समस्या त्यांनी वारंवार मांडलेल्या आहेत त्या समस्या त्यांनी जाहीररित्या सांगितलेल्या आहेत की उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं त्याच्यापासून फारकत घ्यावी काडीमोड घ्यावा तर आम्ही उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करू किंवा आम्ही शिवसेनेतच आहोत पण आम्हाला महाविकास आघाडीसोबत राहायचं नाही आहे आणि हेच त्याचं मुख्य कारण आहे त्यामुळे केवळ संजय राऊत किंवा इतर जे कोणी आता शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्यांनी असं म्हणणं की का हे सगळे जे ते कोणत्या तरी पदाच्या लालसे पा पायी तिकडे गेलेले आहेत मंत्रिपद मिळेल म्हणून गेलेले आहेत किंवा त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून घाबरून तिकडे गेलेले आहेत ते म्हणणं जे आहे तेवढंसं योग्य वाटत नाही कारण का ह्या सगळ्यांचंच म्हणणं जे आहे ते हेच आहे की उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडावी आणि त्यांनी त्याच्यापासून काडीमोड घेत आपली शिवसेनेची जी काय पहिल्यापासून जी भूमिका होती ती भूमिका कायम ठेवावी बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार होता तो पुढे न्यावा हीच त्यांची अपेक्षा होती आणि त्यासाठी मात्र उद्धव ठाकरे तयार आहेत असं कधीच दिसलेलं नाही उलट जे कोणी बाहेर पडतायत त्यांची हक्कालपट्टी करणं किंवा जे इच्छुक आहेत बाहेर पडण्यास त्यांना बाहेर हाकलून लावणं त्यांना गद्दार म्हणणं त्यांना अगदी एखाद्या मृतदेहाशी त्यांची तुलना करणं त्यांना डुकरं म्हणणं इथपर्यंत ही मजल गेलेली आणि त्यामुळे आता एक प्रकारे हे सगळे बाहेर पडलेले लोक जे आहेत आमदार असतील खासदार असतील किंवा इतरसुद्धा नगरसेवक किंवा कार्यकर्ते असतील त्यांची आणि शिवसेना नेतृत्व जे स्वतःला अजूनही शिवसेना नेतृत्व म्हणतं ते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यापासून ते आता वेगळे झालेले ते एक मोठा दुरावा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे हे स्पष्ट होतं त्यामुळे आता हे जे उरलेले खासदार शिवसेनेसोबत म्हणजे प पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्यांनी जरी म्हटलं असलं की जिकडे ठाकरे असतील तिकडेच शिवसेना असेल असं भलेही ते, भले ते म्हणत असतील तरी देखील सध्या तरी वातावरण वा दि, असं दिसून येते की जिकडे शिंदे आहेत तिकडेच शिवसेना आहे कारण मोठा एक गट जवळपास नव्वद टक्के लोक शिवसेनेतले हे एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत बाकी त्या संदर्भातल्या कायदेशीर ज्या काही बाबी आहेत त्या पुढे होणारच आहेत म्हणजे हा गट योग्य आहे का तो अधिकृत आहे का की अनधिकृत आहे हे सगळं कोर्टामध्ये ठरेलच ठरणार असेल तर जे काही नियम आहेत त्या संदर्भातले त्यानुसार ते होईल पण तुर्तास तरी आपण मानसिकदृष्ट्या बघायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार खासदार आहेत जे कोणते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत या सगळ्यांचं मन मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासोबत नाही हे स्पष्ट होतं कारण त्यांनी उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आपल्या ज्या समस्या त्या जाणून घेतल्या नाहीत महाविकास आघाडीसोबत म्हणजे त्या जाण्याचा निर्णय जो घेतला त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला ज्या पक्षांच्या विरोधात आपण प्रचार केला होता आणि त्यामुळे कुठेतरी मनामध्ये ती अडी होती या सगळ्यांच्या की आपण एक सरकारमध्ये तर आहोत पण प्रत्यक्षात आपली कोणती कामं होत नाही आहेत जी काय कामं होत आहेत ती राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचीच होत आहेत आपल्याकडे दुर्लक्ष केलं जाते आपला नेता हाच मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळं मनात जे त्यांच्या होतं हे सगळं अडीच वर्षांनी बाहेर आलेलं आहे आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचं जर नेतृत्व मान्य करायचं तर त्यांनी पहिल्यांदा महाविकास आघाडीतून काडीमोड घ्यावा असं यांचं म्हणणं आहे आणि ते मात्र तयारी जी आहे त्या संदर्भातली ती उद्धव ठाकरेंची नाही आहे आणि त्यामुळे सध्या तरी स्थिती आहे की जिकडे शिंदे असतील तिकडेच शिवसेना आहे त्यामुळे बहुसंख्य लोक जे बाहेर पडत आहेत ते आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत असंच आहेत भलेही तिकडे त्यांच्यावर टोंबणे किती मारले जात असतील त्यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत किती टीका केली जात असेल तरी देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठा गट शिवसेनेतला आता गेलेला आहे आणि त्यामुळे पुढे जाऊन त्यांना कोणतं चिन्ह मिळेल मिळेल की नाही त्यांना कोणता ध्वज असेल का त्यांचं कोणतं नाव असेल पक्षाचं किंवा काय हे अद्याप आपण काहीच सांगू शकत नाही पण तुर्तास पाहता आपल्याला हेच दिसून येतं की एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतला मोठा गट जो आहे तो आहे शिवसेनेतला मोठा वर्ग एकनाथ शिंदेसोबत आहे त्यांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलेलं आहे भलेही संजय राऊत किंवा इतर खासदार म्हणत असले की जिकडे ठाकरे तिकडेच शिवसेना तरी तशी स्थिती मात्र सध्या नाही आहे सध्या स्थिती हीच दिसते की जिकडे शिंदे तिकडे शिवसेना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद